नमस्कार लाडक्या मित्र मैत्रिण शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्टीने बरंच काय स्वागत आहे तर पहा आज आपण हे मूग पोहे बनवलेले आहेत मूग पोहे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत फारच झटपट होतात हे मूग पोहे आणि फार चविष्टही लागतात आणि पौष्टिकही आहे ते पोहे तर नेहमीचेच रोजचे पोहे खाऊन आपल्याला कंटाळ आला असेल तर चेंज म्हणून तुम्ही अशा प्रकारचे मूगपोहे बनवू शकता पहा यावर आपण बारीक चिरली कोथिंबीर घातलेली आहे ओला नारळही किसून घातलेले आहे त्यामुळे अजून सविश्य होतात आणि याच्यामध्ये नीर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहेत म्हणून तर अजून पौष्टिक होतात हे पोहे तर फार सुंदर झटपट होणारी अशी पाककृती आहे मी तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवते पोहे तर पहा असे दिसतात हे पोहे डिशमध्ये बघा किती सुंदर दुसत आहेत वरूनच असं पाहून असं वाटतं की हे पटकन खाऊन टाकावेत झटपट होते ही पाककृती फारच सुंदर चविष्ट आणि पौष्टिक आहे ही पाककृती तर आज आपण पाहणार आहोत की मूगपोहे कसे बनवायचे ते तर तुम्ही अशा प्रकारचे बनवून पहा आणि मला कळवा की तुमचे मूगपोहे कसे झाले होते ते चला तर मग कढईत आता तर तेल तापून घेऊयात त्या आपण बारीक चिरलेली मिरची आणि कढीपत्ता घालूयात मिरची आणि कढीपत्ता आपला तडतडला की त्याच्यावर मोहरी आणि जिऱ्या पण घातलेल्या आहेत जिर्या आणि मोहरी तडतडली की त्याच्यात आपण हिंग घातलेला आहे हिंग आपला तडतडला की त्यावर आता आपण बारीक उभा चिरलेला कांदा परतून घेणार आहोत छानपैकी कांदा परतून झाला की अरे आपण बारीक चिरलं टोमॅटो घालून परतून घेणार आहोत टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत टोमॅटो याच्यामध्ये तुम्ही नाही घातलात तरीही चालेल टोमॅटो स्मॅश होण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात मिसंज मीठ घालतो तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील मीठ ते घालू शकता आता याच्यामध्ये भाज्या घालणार आहोत बघा मी मटार फरसबी गाजर शिमला मिरची आणि बटाटा या भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता या यापुढणीत आता या भाज्या आपण घातलेल्या आहेत धुवून चिरून बारीक चिरून या भाज्या घातल्या आहेत छान परतून घेऊयात आता भाज्या परत आहेत तोवर पोहे धुवून घेऊयात पहा आता पोहे आपण घेतलेले आहेत आता त्याच्यावर पाणी घालतो आहे आपण छानपैकी थोडंसं पाणी आणि हे स्वच्छ असं हलवून घ्यायचं आहे आणि धुवून घ्यायचं आहे फक्त एकदाच धुवायचं आणि जास्त पोहे हलवायचे नाही नाही तर पोहे स्मॅश होतात तर बघा आता इथलं सगळं पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि पाणी सगळं काढून झालं की यावर आपण पोह्यांवर हळद सैंद मीठ आणि रस घातलेला आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते मीठ तुम्ही घालू शकता आणि याच्यामध्ये सगळं मिसळून घ्यायचं आहे आता पाहूयात आपल्या भाज्या परतून झाल्या आहेत का ते बघा भाज्या आपल्या छान परतलेल्या आहेत आता ह्याच्यावर मी हे भिजवलेले मूग घालते रात्री मी हे मूग धुवून भिजत घातले होते तर अशा प्रकारे ते मूग झालेले आहेत ते आता मी ह्याच्यामध्ये घालते मुगाला जर मोड आणून घालायचे असेल मोड आणून मूग घातले तरी चालेल अजून पौष्टिक होतात हे मोग पोहे तर तुम्ही मोड आणून घाला आता बघा यावर आपण एक झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत आता झाकण उघड्यात बघा छान वाफ आलेली आहे याला आता यावर आपल्याला आपले ते हळद मीठ आणि रस लावून ठेवलेले पोहे आहेत ते घालायचे आहेत पोहे घातलेत आता आपण याच्यामध्ये आता छान आपल्याला हे एकत्र करून आहे एकत्र भेसून आहे बघा किती छान सुंदर आणि रंगीबेरंगी दिसते सगळं पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटतंय आणि पाहताक्षणी पोहे खावेसे वाटतात आता यामध्ये थोडीशी चवीपुरती मी साखर घालणार आहे तुम्हाला जर साखर नसेल आवडत तुम्ही साखर स्किप केली तरीही चालेल पण खूप सुंदर चव आहे ते साखरेने म्हणून मी याच्यात थोडीशी अगदी नावापुरती चवीपुरती साखर घालते आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे छानपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपण बघा किती सुंदर रंग दिसतो या पोह्यांचा कोथिंबीरीचा फारच सुंदर त्यावर चिरलेला किसलेला ओला नारा घालायचा आहे ओला नार घातल्यावर तर अजूनच सुंदर दिसतात ते पोहे आणि फार चविष्ट लागतात हे पोहे तर तुम्ही अशा प्रकारचे पोहे बनवून बघा आणि कसे झाले होते ते मला कळवा बाय बाय गुड डे